सिविल लाइन्स स्थित दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र में आयोजित 4 दिवसीय औद्योगिका सम्मेलन का उद्घाटन हेमा मालिनी ने किया। जिलाधिकारी आर विमला की अध्यक्षता में हुए कार्यक्रम में गायत्री महिला औद्योगिक सहकारी संस्था के अध्यक्ष कांचन गडकरी, सचिव विजया भुसारी, MSME के संचालक प्रशांत पालेवार उपस्थित थे। इस अवसर पर बात करते हुए अभिनेत्री व सांसद हेमा मालिनी ने कहा कि स्त्री प्रकृति की चिन्ह है, वह कमजोर नहीं हो सकती, वह हमेशा शक्ति स्वरूपा शक्तिपुंज रही है। आज महिलाएं सभी क्षेत्र में पहुंची है। माता अपनी बेटी को प्रोत्साहित करेगी तभी जाकर यह संभव होता है, इसलिए बेटियों को प्रोत्साहित करो। वही जिला अधिकारी ने भी महिलाओं से बेहिचक आगे बढ़ने का आह्वान किया। इस अवसर पर बात करते हुए गायत्री महिला औद्योगिक सहकारी संस्था की अध्यक्ष कांचन गडकरी ने कहा कि गायत्री औद्योगिक सहकारी संस्था बीते 25 सालों से महिलाओं को सशक्त बनाने की दिशा में कार्यरत है। आगे बात करते हुए वो बोली कि महिलाएं उद्योगिका बने और वो अन्य 4 महिलाओं को रोजगार दे, यही हमारा लक्ष्य है। गायत्री महिला औद्योगिक संस्था गेल्या 25 वर्षापासून काम करते है। महिलांना उद्योगिका होण्याकडे प्रवृत्त करावं, महिलांनी उद्योगिका व्हावं आणि यासाठी 25 वर्षापासून आम्ही महिलांमध्ये काम करतो आहे। आज गायत्री महिला औद्योगिक संस्था आणि MSME या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण एक्सपो विजन एक्सपो 2022 आपण याचं आयोजन केलं आहे। या प्रदर्शनीचं उद्घाटन माननीय पद्मश्री हेमा मालिनीजी करणार आहेत आणि आपले प्रमुख अतिथी आहेत आपल्या जिल्हाधिकारी आर विमला मॅडम। आणि या 4 दिवसाच्या या एक्सपोमध्ये महिलांनी उत्पादित केलेले उत्पादनं सगळे आपण इथे ठेवलेले आहेत। मॅन्युफॅक्चरिंग सगळ्या महिला आहेत, याच्यामध्ये विविध उद्बत्त्या आहेत, आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहे, ऑर्गॅनिक शेतीसाठी लागणारा मटेरियल आहे, स्वदेशी वस्तू आहेत आणि अशा बऱ्याच विविध स्टॉल्स आपण इथे ठेवलेले आहेत। आणि मला सांगायला अभिमान वाटतो की या सगळ्यांचं उत्पादन महिला करतात आहे। महिला उद्योजिका भावी आणि तिन्ही 4 महिलांना अजून रोजगार द्यावा यासाठी गायत्री महिला औद्योगिक संस्था गेल्या 25 वर्षापासून धडपड करते आहे। आणि मला असं वाटतं त्या धडपडीचाच एवढा मोठा वृक्ष झालेला आहे आणि आपल्याकडे आज साधारण 1,625 स्टॉल्स इथे आले आहेत की जिथे महिला उद्योजिका आहेत। मी सगळ्यांना अशी विनंती करेन की या महिला उद्योजिकांना प्रेरित करावं, त्यांच्या स्टॉलला तुम्ही व्हिजिट द्या, त्यांचे प्रॉडक्ट बघा आणि त्यांना तुम्ही प्रेरित करा आणि त्यांचं उत्पादन कसं आहे त्यानिमित्ताने त्या महिला आपलं उत्पादन अजून वाढवतील आणि आपला व्यवसाय मोठा करतील। आणि याच्यातनं आमचं एक स्वप्न आहे आमच्या गायत्री महिला औद्योगिकचं की या महिलांचे जे प्रॉडक्ट्स त्यांनी बनवले आहेत ते प्रॉडक्ट्स निर्यात व्हावेत। आमच्याकडे एक महिला आहे, अपंग आहे आणि ती कागदाच्या मॅशपासून बाहुल्या बनवते आणि अतिशय सुंदर अशा ती हाताने बाहुल्या बनवते आणि त्याला सगळं रंगरूप देते, तर तिचं प्रॉडक्ट निर्यात व्हावं म्हणून आमची धडपड आहे। आणि असंच सगळ्यांच्या मोठ्यांचा आशीर्वाद आणि सगळ्यांचा सहकार्याने मला असं वाटतं हे आमचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल। इस अवसर पर बात करते हुए गायत्री महिला औद्योगिक सहकारी संस्था की सेक्रेटरी स्नेहल दाते ने ज्यादा से ज्यादा महिलाओं को इस एक्सपो में आने का आवाहन किया। महिला उद्योजिका गायत्री पतसंस्था आम्ही उद्योगिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि MSME च्या कोलॅबरेशनमध्ये आम्ही हा एक्सपो इथे आयोजित केलेला आहे। व्हिजन एक्सपो याचं नाव असून उत्स्फूर्त प्रतिसाद सगळ्या नागपूरकर जनतेने या एक्सपोला दिलेला आहे। निरनिराळ्या वस्तूंचे प्रदर्शनांचे स्टॉल आणि बडिंग एंटरप्रिनर्स जे आहे त्यांना देखील आम्ही इथे ही संधी दिलेली आहे। तर सगळ्यांनी स्टॉल्सला व्हिजिट द्यावी असं मी सगळ्यांना खूप अगदी कळकळीने आवाहन करते आणि सगळ्यांनी इथे येऊन त्या यथेच्छ खरेदी करावी आणि सगळ्या वस्तूंचा उपभोग घ्यावा असे मी सांगू इच्छिते। इस अवसर पर अतिथियों के हस्ते वीर माता शांता ठाकुर, उद्योजिका विद्या देवगढ़ी, श्रुतिका बाकुल, अश्विनी बुजवने, रमा उदय, संगीता भावे का सत्कार किया गया। किन जी जब इतना काम करते हैं तो उनकी पत्नी कैसे पीछे रह सकती है। इतना बढ़िया काम महिलाओं के लिए कर रही हैं तो इसमें कोई आश्चर्य नहीं है, क्योंकि नितिन जी भी मैंने देखा है जब भी मैं आती थी वो कुछ ना कुछ दिखाते रहते हैं कि ये यहाँ के हम लोगों ने बनाया, ये बनाया बहुत कुछ चीज़ें, छोटा छोटा बैम्बू का भी सूटकेस बनाया हुआ था वो सब मुझे देते थे। He is very keen on creating new things, you know, very creative person. और सबको उत्साह भी करने वाले, जैसा आपने भी कहा अभी
पीपी किट नहीं था शुरू में कोरोना जब हुआ तो कैसा उन्होंने प्रोत्साहित किया आपको आपको करने के लिए सारी महिलाओं को जोड़कर वहाँ पे कितना अच्छा काम है। ऐसा बहुत बढ़िया काम हमेशा सोचते हैं, ऐसा सोच वाले इंसान होना बहुत ज़रूरी है जो लीडर बनकर सबको आगे लेकर जाते हैं, सबका साथ सबका विकास कहते हैं तो यही होता है। जो विकास करने के लिए दिल में वो क्षमता होनी चाहिए और साथ में सबको ले जाना, ऐसा नहीं कई लोग चाहते हैं कि मेरा ही नाम हो किसी और का नहीं हो, ऐसा नहीं। नितिन जी सबके साथ बढ़िया काम करते हैं, नागपुर का बहुत ही बदलाव पूरा शान है। नितिन जी गडकरी साहबांची चर्चा नेहमीच करतो, आपल्याला मान्य आहे किती मोठे विशाल नेतृत्व दृष्टा व्यक्ती, परंतु या दृष्टा व्यक्तीच्या मागे काय आहे, या दृष्टा व्यक्तीच्या मागे आहे काही संताई आणि ते जिथे आहे तिथे पोहोचू शकले, मला वाटतं त्याच्यामध्ये कांजनताईचा खूप मोठा एक हातभार राहिला असेल आणि हातखंड असेल की हे असं घडवताना घडवू शकतो। स्त्रीची ही स्कीमय आहे, स्त्रीचं हेच चारित्र्य आहे, स्त्रीचं हेच शक्ती आहे, आपण जिथे उभे राहू तिथे एक जग निर्माण करू शकतो। आपण घरी राहू तर आपल्या मुलांना पाल्यत्व देऊ शकतो, त्यांना मोठं व्यक्तिमत्व देऊ शकतो। हे माझी मी अभि कहा की माने उन्हें इतनी अच्छी व्यक्तिमत्व बनाया, मेरे माता पिता। हर एक व्यक्ति के पीछे वो एक स्त्री है जो परिपूर्ण बदलाव लाती है। और मैं समझती हूँ इस प्रोग्राम को करके गायत्री महिला औद्योगिक सहकारी संस्था हजारों से ज्यादा महिलाओं को सपोर्ट देना ये कोई छोटी बात नहीं है। कैमरा पर्सन रोशन बोकड़े के साथ दिशा हटवार, वीकेबी न्यूज़ नागपुर।